नमस्कार, आज आपण 38 इंच मापाचे ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते शिकणार आहोत। यासाठी ब्लाऊजची लांबी आहे 14 इंच आणि यामध्ये 1 इंच मिसळला तर 15 इंच एवढी ब्लाऊजची लांबी आलेली आहे आणि रुंदी आहे 9.5 इंच हे छातीचं माप आहे, त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। एकूण रुंदी आहे 11 इंच। शोल्डर ची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच। मुंड्याकडील भागाची लांबी घ्यायची आहे 6.5 इंच। गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। पाठीमागील गळ्याची लांबी 10.5 इंच घ्यायची आहे। मुंड्याकडील भाग पाठीमागचा जवळपास 1.5 इंच घ्यायचा आहे आणि त्याला गोलाकार असा आकार देऊन द्यायचा आहे। गळ्याकडील भाग सुद्धा गोलाकार आकार देऊन द्यायचा आहे। गळ्याचा आकार हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे। इथे मी गोलाकार असा आकार घेतलेला आहे। या प्रकारे आपण पूर्ण मापे घेऊन घेतलेली आहे आणि आता बरोबर त्या साईडने कटिंग करणार आहोत जिथून जिथून आपण पूर्ण मापे घेतलेली आहे। गळ्याचा आकार आपण नंतर कापून घेणार आहोत। अशा तऱ्हेने पूर्ण मागच्या भागाची कटिंग आपण केलेली आहे आणि आता आपल्याला समोरील भागाची कटिंग करायची आहे। त्यासाठी मी ही जी कापडाची कटिंग आहे ती एका पेपरवर ठेवणार आहे आणि त्यानंतर पाठीमागच्या भागाची जसा ड्रॉ आहे किंवा जशी मापे आहे त्याप्रकारे मी तो पेपरावर आखून घेणार आहे आणि यासाठी 1 इंच जास्त ठेवून आपल्याला लांबी घ्यायची आहे। म्हणजे समोरील भागाची लांबी 16 इंच घ्यायची आहे। जसं की मागील बाजूची लांबी होती 15 इंच तर समोरील भागाची लांबी आहे 16 इंच आणि जसंच्या तसं पाठीमागचा भाग हा पेपरावर उतरवून घेणार आहे। अशा प्रकारे मी पेपरवर पाठीमागचा भाग उतरवून घेतलेला आहे आणि आता या पेपर कटिंग आपण समोरच्या भागाची करणार आहोत। प्रकारे पाठीमागच्या भागाचं आपण ड्रॉ करून कागदाचं हे पॅटर्न तयार केलेलं आहे समोरच्या भागासाठी आणि आता आपण याच्यावर समोरच्या भागाची मापे टाकणार आहोत। गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळ्याची लांबी घ्यायची आहे 6.5 इंच। गळ्याचा आकार गोलाकार द्यायचा आहे। समोरील गळा आता क्रॉस पट्टी घेणार आहोत तर समोरील भागाकडून 1 क्रॉस पट्टी 3.5 इंच आणि साईडच्या भागाकडून
अडीच इंच घ्यायची आहे आणि दोन्ही मापे आहे ती जोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। आता आपण कटोरीचं माप करणार आहोत। यासाठी गळ्याकडील बाजू 1 इंच घ्यायची आहे आणि मुंड्याकडील बाजू जवळपास 2 ते 2.5 इंच इतकी ठेवायची आहे साइड पट्टीसाठी। समोरील भागासाठी मुंडा 1 इंच आतमध्ये किंवा अर्धा किंवा 1/2 इंच आतमध्ये घेऊन त्याला गोलाकार असा आकार द्यायचा आहे। साइड पट्टी जवळपास 3.5 ते 4 एवढी ठेवायची आहे आणि आता आपल्याला कटोरीचं माप द्यायचं आहे। कटोरीचं माप जवळपास जी बटन किंवा हुक पट्टी आहे तेथील बाजू 5 ते 5.5 इंच इतकी घ्यायची आहे आणि कटोरीची रुंदी जवळपास 7 ते 7.5 इतकी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चौकोन आणि मुंड्याकडील भागाकडून 2 ते 2.5 इंच घ्यायचं आहे। आणि सर्व भाग असे गोलाकार जोडायचे आहे कटोरीच्या आकाराप्रमाणे। अशा प्रकारे कटोरी तयार झालेली आहे परंतु आतमधून जवळपास 1 इंच आपण घेणार आहोत। अशा प्रकारे कटोरीचं परफेक्ट माप मिळालेलं आहे। आता आपण समोरच्या भागाची पूर्ण कटिंग करणार आहोत। सुरुवातीला मुंड्याकडील भाग कट करून घेणार आहोत। त्यानंतर गळ्याकडील भाग कट करून घ्यायचा आहे। आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेणार आहोत। ही क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। आता आपल्याला कटोरीची कटिंग करायची आहे। अशा प्रकारे समोरील भागाची कटिंग झालेली आहे। ही साइड पट्टी आणि कटोरी आणि ही क्रॉस पट्टी अशा प्रकारे समोरील भागाची कटिंग आपण कागदावर केलेली आहे। आता ही कटोरी आहे ही परफेक्ट मापाची तयार करायची आहे। त्यासाठी जो भाग आपला कट केलेला आहे तो पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे कागदावर। अशा प्रकारे कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे। आता याची मापे आपल्याला वाढवायची आहेत। आता दोन्ही साईडने 1.5 इंच आपल्याला कटोरीचं माप वाढवायचं आहे। एकूण माप किंवा एकूण अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। इथे 10 इंच आलेलं आहे त्याचे अर्धे घेतलेले आहे आपण 5 इंचावर आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटपासून 1.5 इंच वर आणि 1.5 इंच खाली असं एकूण 3 इंच सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि दोन्ही जे भाग आहेत ते जोडून घ्यायचे आहे खालील बाजूने जो पॉईंट आपल्याला मिळाला तो आणि साईडकडून सुद्धा आपल्याला सर्व भाग जोडून घ्यायचे आहेत। कटोरीच्या या साईडने आपल्याला गोलाकार असा आकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे कटोरीचं परफेक्ट माप आपल्याला मिळालेलं आहे। आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे कटोरी।
अशा तऱ्हेने 38 इंच मापाच्या ब्लाऊजची ही कटोरी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। या कटोरीवरून आपण ही ओरिजिनल कटोरी आता ड्रॉ केलेली आहे आणि अशा प्रकारे सेंटर पॉइंटवरून आपल्याला 2 इंचावर एक टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि टक्स पॉइंट काढायचा आहे। अशा प्रकारे 2 ते 1.5 ते 2 इंच आणि लांबी 2.5 ते 3 इंच इथपर्यंत आपल्याला टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे। आता आपण बाही की मापे काढून घेणार आहोत किंवा बाहीची कटिंग करून घेणार आहोत। बाहीची लांबी 5 इंच आहे आणि काखेतलं माप किंवा मुंड्याचं माप जेवढं असतं जवळपास इथे 9 इंच आहे तर त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे किंवा मिळवायचं आहे वाढवायचं आहे तर एकूण आपल्याला 10 इंच एवढं माप ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक रेषा ओढून घ्यायची आहे। बाहीचा घेर जवळपास 6 इंच एकूण घेरापैकी आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। 2.5 इंचावर एक टिक मार्क करून घेतलेली आहे आणि आता सर्व पॉइंट आपल्याला जोडून घेऊन बाहीचं माप तयार करायचं आहे। बाहीचा आकार दिलेला आहे। अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे। याला आपण आता कट करून घेणार आहोत। समोरील भागाकडून जवळपास 1/2 ते 1.5 इंच वाढवून आतमध्ये घेऊन गोलाकार देऊन द्यायचा आहे। अशा प्रकारे बाहीची कटिंग तयार झालेली आहे। परफेक्ट अशी बाहीची कटिंग तयार झालेली आहे। बाही कटोरी साईड पट्टी आणि पाठीमागचा भाग अशा प्रकारे सर्व ब्लाऊजची कटिंग आपण तयार करून घेतलेली आहे आणि ही कटिंग आता आपण ब्लाऊजच्या कापडावर ठेवून समोरील भागाकडील कटिंग कापडावर ठेवून आपण सगळं ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्यानंतर कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पार्ट जो आहे समोरील भागाकडील सर्व पार्ट आहेत ते आपण कापडावर उतरवून घेणार आहोत। कटोरी ही तिरप्या भागाकडे ठेवायची आहे। कापड असा क्रॉसमध्ये घेऊन किंवा तिरपा घेऊन त्यावर कटोरीचं माप ठेवायचं असते। अशा प्रकारे सर्व मापे ही आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहेत। ड्रॉ करून घेतलेली सर्व मापे आता कट करून घ्यायची आहेत।
कटोरी ही तिरप्या कापड़ावर टाकल्यामुळे अशा प्रकारे छान ती पणते, तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे कटोरी सुद्धा छान प्रकारे कट झाले। बाहीचे कटिंग करण्यासाठी कापड कमी पडत असल्यास अशा प्रकारे बाहीची कटिंग करावी। खालून थोडा भाग आपल्याला कमी पडत आहे कापडाचा, तर इथे दुसरा कापड ठेवून सर्व आकारानुसार बाहीची कटिंग करून घ्यावी। अशा तऱ्हेने सर्व भागाची कटिंग आपण करून घेतलेली आहे। हा पाठीमागचा भाग, त्यानंतर क्रॉस पट्टी, त्यानंतर बाहीचे कटिंग आणि साईड पट्टीचे कटिंग आणि त्याचबरोबर कटोरीचे कटिंग। आणि अशा प्रकारे आपण आज 38 इंच मापाच्या ब्लाऊजची कटिंग करायचं शिकलेलो आहोत।